जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुण विवाहित महिलेच्या खुनाची घटना नागपूरमध्ये घडली. गीतेश्वरी मडावी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालाय. नागपूरच्या MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जयताळा परिसरात 20 वर्षांची गीतेश्वरी पती चंद्रकुमार मडावीसह राहत होती. दोघेही इमारत बांधकाम मजूर होते. गीतेश्वरीचं लग्नाआधी सचिन पेंदूर या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. रविवारी रात्री सचिन गीतेश्वरीच्या घरी आल्यावर त्यांच्यात जोरदार भांडण झालं. भांडणातच आरोपी सचिननं कुदळीनं गीतेश्वरी आणि तिच्या पतीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गीतेश्वरीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झालाय. जखमी चंद्रकुमार मडावीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून आरोपी सचिनचा पोलीस शोध घेत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.